टेंडर वरती टेंडर हे लोक काढतात, म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो, मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात। यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे। पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये, मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं ह्या एक सरकारचं धोरण दिसतंय। आयुक्तराव हिंदीमध्ये आपली प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। काल परवाकडेच राज्यातल्या काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका जसा बसला तसं महाराष्ट्रातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि एकूणच महाराष्ट्राला या घोषणांच्या पावसाचा अवकाळी पावसांचा फटका बसेल की काय अशी भीती आहे। याचं कारण असं, विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे, प्रत्यक्षात मात्र शेतकरी जो एक आक्रोश करतोय त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये। आणि या सरकारचा गेल्या 1.5-2 वर्षाचा कारभार आपण पाहिलात तर विशेषतः मी मुंबईपुरतं जरी बोललो तरी मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे, आणखीन काही सगळे घोटाळे आहेत, टेंडरवरती टेंडर हे लोक काढतात, म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो, मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात, प्रत्यक्षात काम काहीच होत नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार, या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे। कारण अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स या संपावरती आहेत, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही। जी शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना उपचाराविना औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत, तिकडे लक्ष दिले गेले नाहीयेत। पण नवीन शासकीय विद्यालय, नवीन हॉस्पिटल, बेड्स वाढवणार या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या नवीन रस्त्यांच्या घोषणा, पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये, मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं ह्या एक सरकारचं धोरण दिसतंय। मराठीमध्ये एक पहिले मराठी मी बात करतो नाही, मराठी भाषणाबद्दल उल्लेख तसा केला गेलेला नाहीये। शिवरायाच्या गडकिल्ल्यांबद्दल जे आम्ही धोरण घेतलं होतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला, मात्र वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये, कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं, पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक आवक्षेप सुद्धा नाहीये। नव्यान म्हणजे पाठचं पुढचं पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय।